हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबा कर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे सन 2017-18 मध्ये ग्रामपंचायतीने नगर पंचायत निर्मितीसाठी ठराव घेऊन प्रशासनास पाठविला असून प्रशासनाकडून अजिंठा ग्रामपंचायतीस नगर पंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून जनहितार्थ अर्ज सादर केला होता। अजिंठा येथील नगर पंचायत निर्मितीसाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने आणि दररोज येथे 3,000-2,000 देशी विदेशी पर्यटक येत असल्याने शासनास प्रत्येक वर्षी 5 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न भेटते। याचा हक्क आहे, 2 राष्ट्रीय महामार्गावरील शहर आहे आणि येथील लोकसंख्या 25,000 पेक्षा जास्त आहे। 17 सदस्य मोठी ग्रामपंचायत आहे, याचा हक्क शासनाने द्यावे आणि विधानसभेमध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नानुसार त्यांना मान्य करून त्यांना नगर पंचायतीचा दर्जा द्यावा। ही त्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिंठा येथे नगर पंचायत निर्मितीसाठी शिफारस पत्र दिले। दरम्यान विधानसभेत जयंत पाटील व इतर मान्यवर आमदार मंडळींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला असून सध्याच्या परिस्थितीत अजिंठा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी GN सेवर हे प्रस्ताव घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांसह वरिष्ठांची भेट घेऊन लेखी स्वरूपात अहवाल पाठविला आहे। येणाऱ्या कार्यकाळात अजिंठा येथेही नगर पंचायत होण्याची शक्यता आहे। अजिंठ्याहून सय्यद एजाज, इंडिया आप तक न्यूज, मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।